आय युज टू टॉक अबाउट म्युझिक, आय युज टू टेक समथिंग अ सब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, इफ आय मी एका याच्यामध्ये यमन डायरीज केलं होतं, सो आय स्पोक अबाउट व्हॉट यमन मीन्स टू मी. मला खूप एक्सप्रेस करायचं होतं कारण मी खूप एक्सप्रेसिव्ह आहे. सुहास म्हणला, वी आर नॉट गोइंग टू पर्पसली ब्रिंग इन दॅट इमोशन सो दॅट ते दुसऱ्यांमध्ये येईल. आणि तिथे तो एकच विषय असतो नाटक. हा, तसं रुपालीमध्ये सगळे विषय असतात. रुपालीमध्ये विल फाइंड बिझनेसमॅन. एकतर आय डोंट स्पीक मराठी ॲज अ फर्स्ट लँग्वेज, फार उत्कृष्ट मराठी बोलतो मी. आय हॅड टू रिअली स्ट्रगल. आय सेड सुहास भाऊ, माय मराठी इज नॉट ॲज गुड ॲज यू प्रॉब्ली एक्सपेक्टेड टू बी इन अ मराठी. त्याच्या कॅरेक्टरचं नाव ओक. ओक, ओके. तेव्हा सोशल मीडिया, डिजिटल कॅमेरा किंवा मोबाईल फोन हे काहीच नव्हतं आमच्याकडे. आमच्या बँडचे काही रेकॉर्डिंग नाही आहेत, काही फोटो नाही आहेत. वी आर हॅपी अबाउट इट की आम्ही तिथे काय करायचो हे कोणालाच माहीत नाही. मिर्ची मराठीच्या युट्यूब चॅनलवर मी आर जे ज्ञानेश्वरी आणि आज माझ्यासोबत एका फार खास फिल्मची टीम आहे. अनेक कारणांमुळे ही फिल्म खास आहे. जितक्या लोकांनी ट्रेलर आतापर्यंत बघितलाय तुम्हाला ऑलरेडी अंदाज आला असेल की एका वेगळ्या प्रकारची फिल्म आहे. आणि मी ही फिल्म बघितली आहे त्यामुळे मला हा इंटरव्ह्यू करताना अजून मजा येणार आहे कारण देर इज अ लॉट ऑफ कॉन्टेक्स्ट इन माय माइंड. पण अमर दास नावाचा चित्रपट, कदाचित हा व्हिडिओ येईपर्यंत ती फिल्म रिलीज झालेली असणार आहे, तरी सांगते की 8 मार्चला तारीख आहे रिलीजची. जितक्या लोकांनी बघितलाय, जितक्या लोकांनी नाही बघितलंय प्लीज बघा. पण तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत मिर्चीमध्ये. थँक्यू. आणि इतकी खास फिल्म आहे म्हणजे आय रिमेंबर द स्क्रीनिंग, त्यानंतर सगळेजण इतके ओव्हरव्हेल्म झालेले की कोणालाच लगेच काहीच बोलता येत नव्हतं. तुम्हा सगळ्यांना कसं वाटतंय ही एवढे सगळे इमोशन्स प्रत्येक व्यक्ती जेव्हा येऊन सांगते फिल्म बघितल्यानंतर? हाऊ आर यू गाईज टेकिंग इट इन? व्हॅलिडेशन मिळाल्यासारखं वाटतंय, एस्पेशली तुमच्या सगळ्यांच्या फीडबॅक नंतर आफ्टर दॅट स्क्रीनिंग. खूप छान वाटलं, खूप घरच्यांनाच फिल्म दाखवली आणि त्यांचा प्रतिसाद मिळाल्यावर जे प्रेम मिळतं ते मिळाल्यावर कुठेतरी वाटताना की ओके वी डन, मनापासून जे केलं त्याला दाद मिळाली. छान वाटलं खूप. ऑफकोर्स छान वाटतं. व्हेनेव्हर युअर आर्ट इज अप्रिशिएटेड नेहमीच तुम्हाला चांगलं वाटतं. आणि असंही वाटतं की हो, आपण जे खूप मनापासून एखादी गोष्ट केली होती ती कुठेतरी पोचली आहे आणि इट इज हिटिंग द राईट कॉर्ड. सो इट रिअली फील्स व्हेरी गुड. मी ही गोष्ट ऐकली की तू ऑडिओ ब्लॉग्स करायचास आणि दॅट इज वेन कुठेतरी त्याची सुरुवात झाली. ऑडिओ ब्लॉग्स म्हणजे एक्झॅक्टली काय, व्हॉट यूज टू? सो ऑडिओ ब्लॉग्स ऍक्च्युली ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी, माझा पॉडकास्ट असेल अजून ॲपलवरती, पण त्याला खूप वर्ष झाली, अराउंड 8-9 years. वी डीड लाईक अराउंड 30-40 ऑडिओ ब्लॉग्स वेअर आय युज टू टॉक अबाउट म्युझिक. आय युज टू टेक समथिंग अ सब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, इफ आय मी एका याच्यामध्ये यमन डायरीज केलं होतं, सो आय स्पोक अबाउट व्हॉट यमन मीन्स टू मी. इट कम्स इन सो मेनी डिफरंट फॉर्म्स, शेड्स, अँड मग ते आय युज टू एक्सप्लोर देम राईट फ्रॉम अ ठुमरी टू अ खयाल टू डिफरंट काइंड ऑफ बंदिशेस टू टप्पा अँड टू द लायटर, म्हणजे नाट्यसंगीत असेल किंवा फिल्म म्युझिक असेल. आणि ते इतकं पॉप्युलर झालं होतं, इट हॅड अ व्हेरी निश क्राऊड. आणि त्याचे कार्यक्रम पण केला होता, त्याचे कार्यक्रम झाले. आणि मग त्याच्यानंतर गझलांवरती केला, त्याच्यानंतर गुरूंवरती केला, त्याच्या असे वेगवेगळे. अँड इट वॉज लाईक एन आवर, एव्हरी एपिसोड यूज टू बी क्लोज टू एन आवर ऑर मोर दॅन दॅट. आणि सुहास हुज अवर डिरेक्टर ऑफ दिस फिल्म, ही ड्राईव्ह द एंटायर थिंग. आणि वी सॉर्ट ऑफ हॅड लाईक एन अंडरस्टँडिंग वेअर मी त्याला म्हणालो होतो की आपण एवढे 2 सीझन झाले की वी विल डू अ व्हिडिओ ब्लॉग. आणि ते झाल्यानंतर आय वॉज लाईक ह्याला काय अर्थ आहे, तू काही केलेलंच नाही झालं. सो तो काही दिवसांनी एक रफ स्क्रिप्ट घेऊन आला आणि तो म्हणला दिस ॲक्च्युली लाईक अ फिल्म. तर आम्ही म्हणलं ठीक आहे, फिल्म्स ते सगळेच फोटोग्राफर्स आणि काय म्हणतात त्याला सिरियस, ज्याला पॅशन म्हणू तसे फोटोग्राफर्स होते. आणि ते म्हणले काय, आपलाच कॅमेरा आहे, आपण शूट करू, 1-5 लाख रुपयामध्ये आपलं होऊन जाईल सगळं काम. सो वी डोंट हॅव टू पे फॉर टॅलेंट, वी डोंट हॅव टू पे फॉर इक्विपमेंट. इट स्टार्टेड विथ अ बजेट ऑफ 5 lakhs विच एंडेड अप टू आय डोंट नो हाऊ मच, मच मोर देन दॅट. अँड मला असं वाटतं वी ऑल ऑफ अस हॅड अ लॉट ऑफ हार्ट अँड वी हॅड दॅट फायटिंग स्पिरिट. इट वॉज अवर फर्स्ट वर्क, पहिलंच काम होतं. त्यामुळे सगळे मित्र मिळून एकत्र येऊन 33 दिवस शूट केलं आणि ती फिल्म पूर्ण झाली. आणि मला वाटतं ज्ञानेश्वरी की
वाय इट अपील टू एव्हरी वन सिन्स यू हॅव ऑल्सो वॉच्ड इट की बिकॉज जे माझ्या ऑडिओ ब्लॉग्समध्ये व्हायचं ना मला लोकं म्हणायची की मला असं वाटतं की राहुल तू आमच्या समोर बसतोय बसलायस अँड यू सिंगिंग फॉर मी सो ही फिल्म जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा असं वाटेल की इट इज हॅपनिंग ओनली फॉर यू इट इज सो इंटिमेट आणि जे ॲज यू सेड एव्हरी वन ऑफ देम इज अ म्युझिशियन आणि जे काही पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतं फिल्ममध्ये दिसतं ते त्याच वेळेला झालेलं आहे अँड इट्स रेकॉर्डेड लाईव्ह वी डोंट हॅव एनी प्लेबॅक्स वी डोंट हॅव एनी म्युझिक विच इज पुट आफ्टरवर्ड्स अपार्ट फ्रॉम द बॅकग्राऊंड तर त्याच्यामुळे इट फील्स व्हेरी व्हेरी इंटिमेट अँड पर्सनल मी ऍक्च्युली विचारणार होते की सिंक साऊंड केलेली आहे पूर्ण फिल्म आणि बऱ्याच वेळेला प्रेक्षक म्हणून कळत नाही ही थोडीशी टेक्निकल टर्म आहे पण कॅन वन ऑफ यू ऑल क्विकली टेल की सिंग साऊंड होतं म्हणजे एक्झॅक्टली काय होतं कारण हा प्रश्न अनेक वेळेला फिल्म बघताना सामान्य प्रेक्षकांना पडतो की हे आत्ता बोलतायत तोच हा आवाज आहे की असा काही वेगळा आवाज आहे मग वेगळं करतात म्हणजे एक्झॅक्टली काय करतात ह्यात तसं नाही आहे सिंग साऊंड म्हणजे काय युजली डबिंग ही टर्म ऐकली असेल सगळ्यांनी सो डबिंग होतं फिल्ममध्ये म्हणजे असे माईक्स लावलेले असतात तिथे रेकॉर्ड होतं आणि मग सेपरेटली स्टुडिओवर जाऊन सगळे ॲक्टर्स त्यांचा त्यांचा भाग परत डब करतात स्टुडिओत आणि ते प्लेसमेंट होते बट वॉट वी डिड वॉज जे काही माईक होतो आम्ही म्युझिक कॅप्चर करायला जे माईक्स होते शूट करताना जे रेकॉर्ड झालं आहे तेच ते ऑब्व्हियसली सिंक होतं बिकॉज मी बोलते ते रेकॉर्ड होतं ते सिंकच आहे सो दॅट्स सिंक साऊंड आणि ते तसंच तुम्हाला ऐकायला मिळालं आहे हार्डली एक दोन शब्द आम्हाला डब करायला लागले टेक्निकल इश्यूजमुळे सो या दॅट इज सिंक साऊंड आणि त्याची काय वेगळी मजा आहे म्हणजे आता तुम्ही सगळ्यांनी यू एक्सपिरियन्स्ड द प्रोसेस सिंक साऊंड वर्सेस अ डब्ड फिल्म काय वेगळे पण वाटतं म्हणजे आता मी बोलतेय ते नंतर आपण स्टुडिओत मी त्यावरच प्लेस केलं तर ते थोडं खूप लांबून ऐकतोय असं वाटतं किंवा मीच बोलली आहे का असा डाऊट येतो कधीतरी असं होतं फिल्म पण सिंक इज रिअलिस्टिक इट्स लिसनिंग टू व्हॉट आय हॅव सेड राईट देअर तर त्याची मजा हीच आहे आणि ते खूप नवीन आहे नॉट जस्ट मराठी फिल्म इंडस्ट्री करता बट इंडियन फिल्म ऑल्सो हार्डली डू दिस सिंक साऊंड मेथड कारण त्याला तसे टेक्निशियन्स लागतात तसा तेवढा वेळ लागतो तेवढा यू हॅव टू पुट इन अ लॉट ऑफ मनी व्हेरी एक्सपेन्सिव्ह व्हॉट आय फील सिंक साऊंड मध्ये म्हणा नुसतं आम्ही बोलतोय आणि तेच ऐकवतोय तसं नाही यू कॅन कॅप्चर द मोमेंट द ॲटमॉस्फिअर अराउंड यू अदरवाईज यू हॅव टू क्रिएट इट म्हणजे ज्याला साऊंड काय डिझाईन म्हणतो ना आपण ते ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं जे काय चालू आहे ते सगळं मिळतं त्याच्यामुळे इट्स ऑल द मोर डिफिकल्ट म्हणजे कुठेतरी रात्रीचं शूटिंग चालू आहे आणि काहीतरी असा प्रसंग चालू आहे जिथे खूप इट इज एव्हरीथिंग इज व्हेरी सायलेंट क्वायट आणि कुठेतरी कुत्रंच ओरडायला लागलं काय 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 करायला लागलं सो खूप वेळा त्यांना ती कुत्री हे करण्याकरता जायला लागायचं समबडी युज टू बी देअर या या किंवा सकाळी भजनच वाजायला लागायची जोर जोरात किंवा कोणतरी आरडाओरडा करायचं कोणाची तरी भांडणं चालू असायची सो ते सगळं बॅकग्राऊंड मध्ये ऐकू यायचं सो इट्स ऑल द मोर डिफिकल्ट बट इट कॅप्चर्स द एन्व्हायरमेंट सिंग साऊंड म्हणून इट मेक्स इट मोर रिअल पल्लवी मला तुझ्याकडे यायचं आहे तू एक सायकॉलॉजिस्ट आहेस आणि कन्सिडरिंग दॅट मला हे विचारायचं की ही फिल्म समजून घ्यायला ॲज अ पर्सन Did psychology help anywhere? Suhas helped. The director helped a lot because the character I play is a very unique girl, very simple girl. आणि मी कीर्ती सारखा विचार नाही करत ती शी इज सिम्पल बट व्हेरी स्ट्रॉंग इन हर माइंड तिला माहिती आहे तिला काय हवं आहे आणि शी डझंट कम अक्रॉस ॲज मला माहिती आहे मला काय हवं आहे सो सायकॉलॉजी उलट ही फिल्म करताना मला खूप शिकायला मिळालं अबाउट ह्युमन इमोशन्स दॅट टेक्स्टबुक्स डोंट टीच राईट कितीही ट्रेनिंग घेतलं तरी तुम्ही त्यात उतरल्यावर जे अनुभवता त्यातनं जे मिळतं कधी कधी मी आत्ता पण मिळतं आहे काही काही मला कीर्तीबद्दल तर ते इट्स अ नेवर एंडिंग प्रोसेस पण खूप मजा आली मला टू एक्सप्लोर की म्हणजे टेक्निकल गोष्टी पण डोळे इकडे हलवल्यावर काय वाटतंय या लईत हा डायलॉग म्हटल्यावर काय वाटतंय कसा म्हणूयात सो इट वॉज टेक्निकल समटाईम्स अँड इट वॉज एक्स्ट्रीमली ऑर्गॅनिक मोस्ट ऑफ द टाइम्स आणि सुहास म्हणला तू आहेस तशी वावर कॅमेरासमोर आपल्याला काहीच एक्स्ट्रा करायचं नाही इट हेल्प्ड अ लॉट अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल की हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि ते मी कॅरी करीन पुढच्या माझ्या कामामध्ये
आणि खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता असं मी म्हणेन. कारण जसं तू म्हणालीस की तू नोकरी सोडलीस एका फिल्मसाठी, आणि मला असं वाटतं नाव वेन यू लुक बॅक तुला असं वाटणारच आहे की इट वॉज वर्थ इट, कारण इतकी सुंदर फिल्म झाली. येस राईट. आणि इतकी सुंदर सुरुवात होते कुठेतरी. मी हा किस्सा ऐकलाय की रुपालीमध्ये काहीतरी घडलेलं, आणि असं अनेक लोक आहेत जे पुण्याचे नाही आहेत किंवा यु नो बाकी ठिकाणी राहत आहेत, आणि त्यांना कधी कळलेलं नाही की एक्झॅक्टली हे रुपाली काय प्रकरण आहे, का कसं काय इकडे इतक्या कलाकृती घडत असतात, आणि कसे काय सगळे कलाकार नेहमी रुपालीला असतात. सो प्लीज तुम्ही सगळे पुण्याचे आहात, मला सांगा की हे रुपाली काय प्रकरण आहे. असा कट्टा असतो ना आपला, एक भरतनाट्य मंदिरच्या इकडे कट्टा आहे, सगळे कलाकार मंडळी तिथे तुला सापडतील, स्ट्रगलर्स ज्याला म्हणू, होतकरू म्हणू, आणि तिथे तो एकच विषय असतो नाटक. तसं रुपालीमध्ये सगळे विषय असतात. रुपालीमध्ये विल फाइंड बिझनेसमॅन, व्हेरी 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 अकम्प्लिश्ड पीपल ऑफ डिफरंट वॉक्स ऑफ लाईफ, आणि ते तिथे येऊन त्यांचा एक ठरलेला वेळ असेल, एक तास अर्धा तास व्हॉट एव्हर, ते एकच कॉफी चार लोकांमध्ये घेतील, आणि अशा पद्धतीने दे विल ओनली डिस्कस अबाउट व्हॉट एव्हर इज गोईंग ऑन. तशा ह्याच्यामध्ये हे सगळे मी मित्र तिथे बसायचो, मी कमी जायचो, पण सुहास आणि आमचे जे म्युझिक डिरेक्शन केलं आहे भूषण माटे यांचा एक तो ग्रुपच होता. त्याच्यामध्ये पल्लवी पण आली कधीतरी, आणि अशी वेगवेगळी लोकं यायची, आणि त्याच्यामध्ये त्या डिस्कशन्समध्ये तिकडे खूप म्हणजे रुपालीची स्पेशालिटी इज इट्स कॉफी. ओके. सो ती मीडियम स्ट्रॉंगच सगळ्यांना आम्हाला आवडायची, त्याच्यामुळे आम्ही आमच्या कंपनीचं नाव मीडियम स्ट्रॉंग ठेवलं. ओके वाव. सो दॅट्स हाऊ एव्हरीथिंग हॅपन. सो रुपाली इज व्हेरी इट्स कनेक्टेड टू व्हॉट एव्हर दिस फिल्म इज अबाउट. वाव, दिस इज लवली. पण फिल्म मध्ये जो बँड आहे त्याचं सुद्धा नाव फार इंटरेस्टिंग आहे, म्हणजे रुपाली इज इक्वल टू कॉफी, पण फिल्म मधल्या बँडचं नाव सिनेमन चाय आहे, आणि फारच इंटरेस्टिंग वाटलं मला नाव. जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही सगळे जॅम करून शूट करत होतात, आणि म्युझिशियन्स आहात तुम्ही, म्हणजे यू डिंट हॅव टू ऍक्ट लाईक अ म्युझिशियन, राईट. आय वॉन्ट टू वॉज बोथ ऑफ यू, आम्हाला तुम्ही बँडमेट्स आहात हे दिसतंय फिल्ममध्ये, सिनेमन चाय मध्ये, आणि मला फिल्म बघितल्यानंतर लाईक आय टेक्स्टेड यू ऑल्सो की असं वाटलं की अरे ऍक्च्युअलमध्ये हा बँड आहे का, आणि ह्यांचे कुठे ट्रॅक्स मिळतील काय ऐकायला. तुम्ही किती एन्जॉय केली ती प्रोसेस ऍज बँडमेट्स ऑन स्क्रीन आणि म्युझिशियन्स ऑफ स्क्रीन. ऑन स्क्रीन हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता, म्हणजे फोटो काढणे ह्याच्या पलीकडे कॅमेराला कधी फेस केलेलं नव्हतं. म्हणजे ॲज अ म्युझिशियन, वेन प्रॉब्ली बोथ ऑफ अ स्टार्टेड ऑफ ॲज बीइंग इन अ रॉक बँड, तेव्हा सोशल मीडिया, डिजिटल कॅमेरा किंवा मोबाईल फोन हे काहीच नव्हतं आमच्याकडे. आमच्या बँडचे काही रेकॉर्डिंग्स नाही आहेत, काही फोटो नाही आहेत. वी आर हॅपी अबाउट इट की आम्ही तिथे काय करायचो हे कोणालाच माहीत नाही. पण जेव्हा मी सुहासला पहिल्यांदा भेटलो, आमचं फोनवर बोलणं आलं, तो म्हटलं ये मला भेटायला. म्हटलं अरे मी असं कधी केलेलं नाही. ओके, कॉलेजमध्ये असताना थिएटर केलं आहे थोडंफार, पण कॅमेराचा एक्सपिरियन्स हा वेगळा आहे. म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिकली थोडेसे कॉन्शियस असता की अरे हे केलं तर कसं वाटेल, ते केलं तर कसं वाटेल. ॲज म्युझिशियन्स वी हॅड नो इश्यूज ॲट ऑल, कारण आम्हाला माहिती होतं की आम्हाला काय करायचं आहे, कसं वाजवायचं आहे, काय करायचं आहे. पण ते करताना डायलॉग म्हणायचे, मग ती स्क्रिप्ट वाचायची, मग ते पाठ करायचं आहे, ह्या प्रोसेसमध्ये बँड म्हणून कधीच केलेलं नव्हतं. पण सुहासला कधी असं अप्रोच झालं ना की अरे हे कसं करायचं आहे, अरे होईल तू कर. तो इतका कॉन्फिडंट होता की नाही तुम्ही जे कराल तेच बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्हालाच इतका त्याचा सगळ्या गोष्टींचा फायदा झाला की अरे नाही तो म्हणतोय ना होणार आहे, मग होणार आहे ते आपोआप, आपण करूयात. किती छान. मग इतका आम्हाला तो मग कॅमेरा फेस करायला, फिल्ममध्ये काम करायला, मग ते एक वेगळं बर्डन कधी राहिलंच नाही त्यामुळे. मग आता मी ह्याला खूप वर्ष ओळखतोय, राहुलला पण आता खूप वर्ष ओळखतोय, पण आम्ही बँड म्हणून आधी कधी एकत्र परफॉर्म केलं नव्हतं. आणि गाणी सुद्धा ह्याच्यातली ऐकल्यावरती पहिल्यांदा, कारण ती रेकॉर्डेड नव्हती तेव्हा, ती जॅम करायला फक्त भूषण आम्हाला सांगायचा की हे असं असं गाणं आहे, हे आता आपण जॅम थ्रू परफॉर्म करायचं आहे. पण ते तिथेच इतकं त्या म्युझिकशी कनेक्ट झालो होतो, आणि राहुल तिथे कीबोर्डवरती असल्यामुळे तो ते ड्राईव्ह करत होता, त्यामुळे आम्हाला त्याला फॉलो करायचं होतं. ती प्रोसेस खूपच स्मूथ होती. आणि सुहासनी मी म्हटलं तसं की ऍक्टिंग पार्टची सुहासनी काळजी घेतली की तू हां तू कर,
काही वाटलं तर मी तुला आहे सांगायला, तू कर बिंदास काय करायचं ते खूप त्यामुळे नॅचरल झालं. आय थिंक सुहासने जे कॉन्फिडन्स यु नो द कॉन्फिडन्स दॅट ही इन्स्पायर्ड इन हज वॉज आय मीन इट वॉज जस्ट यु नो अनबिलीवेबल इन अ सेन्स दॅट एक तर आय डोंट स्पीक मराठी ॲज अ फर्स्ट लँग्वेज, फार उत्कृष्ट मराठी बोलतो मी. आय हॅड टू रिअली स्ट्रगल. आय सेड सुहास भाऊ माय मराठी इज नॉट ॲज गुड as you probably expected to be in a Marathi movie. Tejo character cha nao Oak. Oak, okay. Oh, are baba, oh, right. And he said, Jack, to absolutely just be yourself, you know, just, you know, we'll figure it out, don't know. And I said, Maas, just a dialogue nako bhi one. He said, to just be yourself, just have a good time, just, you know, enjoy, do the playing. And Jack, I said, don't worry, we'll take care of it. So that was very inspiring in a way of sorts. So I was very, what do you call, you know, to meet everybody. I mean, of course, I know Bhushan, but I had never honestly met Rahul. It was my first time and I've heard of him. And so it was a little daunting, you know, where I was sort of, you know, we come from a long hair and a wrong background. I mean, classical, but they are like, you know, how will they, you know, even tolerate us, entertainers or kind. But that was very, so, but they were so inclusive and so welcoming. And the whole unit was so beautiful, you know, and it was a family, like it was khaisa, you know, chaha, every sleeping there, people are, you know, it was phenomenal from a point of view of just being there and just being yourself, you know, right. Doing what you're expected to do, and dialogues were there. I said, hey, don't worry about it, I'm Baru. That's so much fun. It was amazing. It was beautiful. So the whole process was beautiful. पण तुझं जे या फिल्म मधलं पात्र आहे त्याचंही नाव राहुलच आहे, तोही यू वी कॅन से ही इज अ म्युझिशियन, पियानो वाजवतो, गातो सुद्धा, पण त्यात आम्हाला फक्त त्याची एक कलाकार म्हणून बाजू दिसत नाही तर माणूस म्हणून बाजू सुद्धा दिसते. रादर ती प्रकर्षाने दिसते. वी आर ऑलवेज लुकिंग ॲट दिस कॅरेक्टर ॲज अ पर्सन मोर दॅन हिज प्रोफेशन. तुझ्यासाठी हे एक्सप्लोअर करणं, एका म्युझिशियनची ह्युमन साईड, हे तू पर्सनली किती रिलेट केलंस या गोष्टीला? बेसिकली त्या ड्युरिंग दॅट फेज ऑफ माय लाईफ आय हॅड बिकम राहुल. ओ ओके. सो इफ यू आस्क मी, एम नॉट अ मेथड ऍक्ट, आय हॅव नॉट लर्न्ड ऍक्टिंग पर से, बट अगेन माय ग्रँडफादर यूज टू से देर आर थ्री डिमेन्शन्स टू म्युझिक, वन इज सूर, वन इज लय, अँड वन इज अभिनय. सो आय थिंक टू बी अ कम्प्लीट म्युझिशियन यू नीड दॅट अभिनय इनसाईड, अँड इफ इट अफेक्ट्स यू आजपर्यंत पोचला तर देन इट जस्ट शोज ऑन युअर फेस, इट शोज एव्हरीवेअर. यू डोंट हॅव टू ॲक्ट पर से. आणि आय हॅड बिकम लाईक द कॅरेक्टर इन दिस फिल्म फॉर लाईक 3-4 मंथ्स ड्युरिंग द प्रोसेस ऑफ दॅट शूटिंग. आय यूज टू थिंक लाईक हिम, आय यूज टू रिस्पॉन्ड लाईक हिम. सो आय थिंक इट शोज इन द फिल्म की मी, बिकॉज ही इज व्हेरी व्हेरी क्लिअर इन हिज माइंड की हिज वॉट मॅटर्स टू हिम इज हिज फॅमिली, हिज फ्रेंड्स अँड म्युझिक, फिनिश्ड. सो ही डझंट वॉन्ट टू अचीव एनिथिंग, ही डझंट वॉन्ट टू कॉन्कर एनी यु नो माइलस्टोन्स. सो आय फील एव्हरी वन समटाईम इन देअर लाईफ, इफ वी आर नॉट, इफ यू आर कंटेंट, नॉट सॅटिस्फाईड, कंटेंट विथ वॉट वी हॅव, I think that is the take out of this film. Yeah. It's lovely. As a character for me. Yeah. Lovely. Kirti ani Rahul he je don patra ahet tyanchi mhanje barech lokana asa atel ki hi fakt premachi gosht ahe, pan there is a lot more. Pan prem pan khup vegla paddhaticha romance ahe, mhanje punyacha rastyanvarun tumhi fakt chaltay ani gappa martay kiwa ekhadya park cha bench varti baslayat ani gappa martay, he sudha itko romantic asu shakto, he barech lokana पुन्हा एकदा रिअलाइज होणार आहे की कुठेच ही दोघं फार महागड्या हॉटेलमध्ये डेटला गेली आहेत असं होत नाही, किंवा काहीतरी महागडी गिफ्ट्स एकमेकांना देत आहेत असं होत नाही, किंवा प्रत्येक छोट्या गोष्टीचं मोठं सेलिब्रेशन करतात असंही होत नाही. मला तो शॉट पण खूप आवडला जिथे तू जस्ट त्या स्टोरमध्ये येतेस आणि ही सिंगिंग आणि तू फक्त लांबून उभी राहून ऐकतेस, हे सुद्धा किती ॲज अ व्ह्युअर हे सुद्धा किती रोमॅन्टिकच होतं. हे इतकं साधं आणि सटल ठेवणं प्रत्यक्षात करताना किती कठीण होतं. देअर वर टाइम्स, देअर वर सीन्स जिथे मला खूप एक्सप्रेस करायचं होतं, कारण मी खूप एक्सप्रेसिव्ह आहे. सुहास म्हणला, वी आर नॉट गोईंग टू पर्पसली ब्रिंग इन दॅट इमोशन सो दॅट ते दुसऱ्यांमध्ये येईल. वी आर गोईंग टू बी इन दॅट कॅरेक्टर आणि त्या कॅरेक्टरला ते जितकं वाटतंय तितकंच आपण दाखवणार आहे. दिस वॉज कम्प्लिटली न्यू फॉर मी.
आणि सुहासने आम्हाला खूप गोष्टी रेकमेंड केल्या, हे बघा वर्ल्ड सिनेमामधलं, हे बघा हे अॅनिमे बघा. त्यातनं कळलं की ओ सरळ असतं, म्हणजे मला अवॉर्ड मिळाला कुठला तरी शाळेत तर मी येस वगैरे असं न करता आय जस्ट सिट विथ इट अँड आय फील इट, माझं हार्ट रेट मी फील करेन, तसं कर असं तो म्हणलं. जस्ट सो इट वॉज चॅलेंजिंग टू अनलर्न, पण इतका पण मोठा चॅलेंज नव्हता, कारण ही मेड इट व्हेरी इझी, कारण तो म्हणत राहिला तू करशील तू कर तू कर. बिकॉज मी नाटक केलं होतं त्याच्या आधी आणि मी कॅमेरा कधी अशा पद्धतीने फेस केला होता. सो आय हॅड की मला हे इमोशन मला इथे व्यक्त व्हायचं आहे मला असं. सो त्याला पाहिजे तो ते तसा शॉट घ्यायचा आणि नंतर ही टू लेट मी डू इट आणि मला असं वाटायचं की काहीतरी मिळालं इथे. सो ही टू डिस्कार्ड ओके अँड दॅट यूज टू बी सॉर्ट ऑफ, म्हणजे कसं आहे ना की इफ यू आर ब्लोईंग द कॅन्डल्स ऑफ अ केक अँड कोणीतरी एकच कॅन्डल फक्त अशी ठेवली आणि बाकी सगळे कॅन्डल्स यू ग्लो अँड यू नॉट, इतकं क्लोजर मिळत नाही. सो त्याच्यामुळे मला खूप त्याचा त्रास व्हायचा, मला कळायचं नाही. पण आफ्टर आय वॉच द फिल्म ही वॉज सो शुअर अबाउट द इमोशनल ग्राफ ऑफ द फिल्म विच इज व्हेरी डिफिकल्ट. मला तेव्हा त्याची पण पहिलीच फिल्म आहे की तो म्हणला की मला ही फिल्म बघितल्यानंतर लोकांनी ढसाढसा रडलेलं नको, दिस फिल्म शूड हिट 15 मिनिट्स आफ्टर इट इज यु नो आफ्टर दे गो आउट ऑफ द थिएटर्स दे शूड गो आउट विथ द फिलिंग की माय गॉड इट विल हिट देम आफ्टर 10-15 मिनिट्स अँड दॅट्स वॉट हॅपन्स अँड वी डीड नॉट नो दॅट अँड आय वॉज ऑल द टाइम टेलिंग हिम की अरे दिस इज द मोमेंट दिस इज वेअर द कॅरेक्टर शूड एक्सप्रेस हिमसेल्फ you know and he used to be very kay manatala he is a very emotional person tyachamule to chid kadhi chidat nahi to but he used to not eat or he just you know get disturbed and then we used to make up after a lot of chatting back and forth whatever pan tyala je hava hota ani to mala tya kala madhe mi roz sandhyakali firayla jayacho ani I used to not rehearse the dialogues but just be with the emotion of that he had given me this playlist of soundtracks acha and different soundtracks mhanje they were not related kutla tari koncha tari eka motion picture madla amuk ek soundtrack tyachanantar ek african kiwa whatever ase sagle dile hote and then he used to tell me to emote just emote to the music okay. when I'm walking acha and it helped me so much because when you're watching a certain scene you know atta me ek 8 mile navachi film pahili mala teni sanghitle hote suhasni vagela Eminem we know you know it is such a real film which hits you so much and it doesn't say anything about it just talks about how he became Eminem but how he wanted to do his own thing so suhas knew what he wanted to do ani mala te jeva track sanghitle te तू जेव्हा एखादा सीन बघतेस आणि त्याच्या मागे एखादा छोटसं जर म्युझिक असेल इट विल अफेक्ट यू 10-fold खूप जास्ती तो परिणाम करतो सीन. तसे हे नुसते इमोशन्स पण इतके त्या ह्याच्यावरती तुला छान व्यक्त होता येतात तर ते पण मला शिकायला मिळालं. मला कॅमेरा कळला कसा, मला लेन्सेस कळल्या म्हणजे काय, विच हेल्प मी सो मच ड्युरिंग मी वसंतराव. बिकॉज तेव्हा तर तो आमचा जो सिनेमॅटोग्राफर होता तो एवढा मोठा काय ती लेन्स हां राहू दा इकडे बघ बरं का इकडे आणि इकडे बघून तू सगळा सीन आणि इमोट कर. सो मला आय इट वॉज नॉट डॉन्टिंग फॉर मी इट कॅमेरा हॅड बिकम अ फ्रेंड यु नो माझ्यासाठी तो मित्र झाला होता त्याच्यामुळे कुठे बघू इथे बघून मी इमोट करू शकतो तुझ्याचकडे बघायला पाहिजे असं नाही इथे बघून इमोट करू शकतो ते सगळं ह्या फिल्मच्या प्रोसेसमुळे झालं कारण इतक्या वेळेला आम्ही तो कॅमेरा फेस केला इतक्या वेळेला आम्ही अनकम्फर्टेबल झालो पण जस्ट टू बी व्हल्नरेबल इन फ्रंट ऑफ दॅट कॅमेरा जस्ट टू it's a very bad word but yeah it's to just I'll say this just to be vulnerable tumhala je kai sagle aat madhe kintu parantu ahe te sagle jugarun deun camera samor jaun mi ahe asa ahe I am a human being I am flawed I am don't give a damn about anything else and then I am going to stick to the emotion that my character is and I'm just going to
portray that and I'm going to be that person, however flawed that person is. You know, so that confidence, I think, Suhas gave all of us. And त्याच्यामुळे वॉज व्हेरी शुअर की यांनी कसं करायला पाहिजे, हिनी कसं करायला पाहिजे. तो प्रत्येकाशी बोलायचा, प्रत्येकाशी वेगळा बोलायचा. की असंही नको व्हायला की आमच्या दोघांमध्ये जर काही असेल तर मला वेगळं सांगायचं, हिला वेगळं सांगायचं. की एकमेकांसमोर एकमेकांना त्या कधीही बोलला नाही, तो कुणालाही बोलला नाही. सेटवरती कधी शिवी दिली नाही, सेटवरती कधी ओरडला नाही, सेटवरती कधी इमोशनल झाला नाही. सो दिस ऑल हेल्प्ड. अँड दिस ॲज जॅक सेट, द एनर्जी दॅट वी हॅड वॉज सो पॉझिटिव्ह बिकॉज एव्हरी वन वॉज पॉझिटिव्ह ओनली विथ वन थॉट की वी हॅव टू मेक दिस अँड वी हॅव टू क्रॅक दिस फिल्म, विच इज सो लवली. यार खूपच सुंदर. आणि मला असं वाटतं बघितल्यानंतर, म्हणजे ना आता मला कळत आहे की इतकी हिट का झाली असेल, तर कदाचित त्याच्यामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी करेक्ट झाल्यात त्यामुळे ती करेक्ट पॉइंटला हिट करते. राईट राहुल दादा, तू म्हणालास तसं त्या संपूर्ण काळामध्ये तू ऑलमोस्ट ते पात्र झाला होतास आणि जगत होतास, पण त्या पात्राचा प्रवास सुद्धा इतका सोपा नाही आहे. टू इवन लिव्ह लाईक दॅट पर्सन इज नॉट एन इझी टास्क एट ऑल. फिल्म शूट होऊन संपली, इतके दिवस तू एक पात्र म्हणून होतास, त्यानंतर त्याच्यातून बाहेर येणं किती कठीण होतं? कठीण होतं. मला काही दिवस गेले, ॲक्च्युली काही काळ गेला मला त्याच्यातनं बाहेर यायला. बिकॉज परत नाटकामध्ये खूप सोपं असतं मला, मी स्विच ऑन स्विच ऑफ होतो, मी गाण्यामध्ये स्विच ऑन स्विच ऑफ होतो. इट्स व्हेरी डिफिकल्ट गाण्यामध्ये. बाय द वे तुम्हाला सांगतो, वेन यू बेसिकली गाणं असं आहे, इट्स लाईक मेडिटेशन, यू कट ऑफ फ्रॉम एव्हरीथिंग एल्स. यू आर देअर बट यू आर नॉट देअर, इट्स समथिंग लाईक दॅट. अँड वेन एव्हरीथिंग फिनिशेस, it's like switch off, and then you realize that oh my god, I am in this world where I am sitting in front of these people and they are clapping, what for? Sometimes it hits me ki why are they clapping for me, and then it is so overwhelming that I don't want that applause, I want to run away from that. And because it's something which has happened in the moment and which is not me, par pratyek vela mala asa vatte ki mi kadhi kadhi trayast mhanun tithe ubha asto. It just happens, I am a medium and it एव्हरीथिंग हॅपन्स. तसं ह्या फिल्ममधनं बाहेर पडायला मला थोडा वेळ लागला, विच वॉज अ लर्निंग फॉर मी. पण इट हेल्प मी अगेन, मी वसंतराव, इट डीड नॉट टेक मी दॅट टाईम. सो दिस इन 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 ऑल द ट्रू सेन्स, इट वॉज ॲक्च्युली दिस वॉज अ प्रिपेरेशन फॉर मी टू डू दिस रोल दॅट आय डीड ऑफ माय ग्रँडफादर. सो मला असं वाटतं की सुहासच्यामुळे मला हे सगळं कळलं. आणि आता मला ॲक्टिंग करायला, किंवा म्हणजे माझ्या योग्य ॲक्टिंग करायला, मला जो उद्या तुम्ही म्हणला हास्य जत्रेमध्ये जाऊन स्किट कर, तर मी नाही करू शकत, कारण तो माझा पिंड नाही. हां, आपल्याला हेही माहिती पाहिजे की आपल्या कक्षा काय आहेत. उगीचच काहीतरी त्या, मी काय म्हणतो ना की माझ्या कक्षेमधले कुमारजी, कक्षेमधल्या लताबाई, माझ्या कक्षेमधले वसंतराव, ते माझे होतात आणि ते माझं गाणं होतं. तसे माझ्या ह्या कक्षेमधले जे काही रोल्स असतील ते मी माझे म्हणून करू शकतो, त्याच्या पलीकडचे जे असतील ते माझे होणारच नाहीत, कारण ते माझे कधीच नव्हते. बरोबर. सो हे मला ह्या फिल्म मध्ये कळलं. माझे शेवटचे दोन प्रश्न आहेत. एक तर हे की जसं ऑफकोर्स राहुल दादाला ओळखत होते, पल्लवी तुला ओळखत होते, पण असे बरेच कलाकार आहेत चित्रपटात ज्यांना मी ओळखत नव्हते, किंवा इवन दिग्दर्शकांबद्दल मला माहीत नव्हतं. फिल्म बघितल्यानंतर पर्यंत मला माहीत नव्हतं की दिस इज द डिरेक्टर, राईट? आय सॉ द फिल्म, फिल्म बघितली, आणि त्यानंतर मी जेव्हा सुहास सोबत बोलायला गेले तेव्हा मला असं वाटलं की मी त्याला ऑलरेडी ओळखते. सो मला त्या फिल्ममुळे, म्हणजे त्याच्या कलेमुळे असं वाटलं की मी ह्या व्यक्तीला ऍज अ कलाकारच ओळखायला लागले की काय. तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न आहे क्विकली, इफ यू कॅन रिमेंबर ऑफ एनी असा किस्सा तुमच्या आयुष्यातला जिथे ती कला बघून तुम्हाला असं वाटलं की त्या कलाकाराला तुम्ही ओळखता की काय. ऑब्व्हियसली असं झालंय, कॉलेज डेजमध्ये प्रॉबेबली आय वॉज इंट्रोड्यूस टू सम रॉक कॉन्सर्ट्स, की तेव्हा ॲक्सेस होता आणि तेव्हा व्हायचे बिग स्टेज शोज इन पुणे. आणि कुठेतरी ते एक माहीत, ते मला, मी मगाशी म्हटलं तसं, ते म्युझिक आवडायला लागलं होतं. आणि कोणतरी ते ॲक्च्युली लाईव्ह स्टेजवर परफॉर्म करतंय, अरे नाही, मी त्याला जाऊन आत्ता भेटायलाच पाहिजे. आमची ओळख आहे, तू म्हणतेस तसं की मी ओळखतो ह्याला, मी भेटलंच पाहिजे ह्याला. मग मी भेटलेलो आहे तिथे जाऊन, किंवा तिथे तेव्हा मी सिक्युरिटी किंवा काय आता म्हणतात बाउन्सर्स वगैरे तेव्हा प्रकार नव्हता, तेव्हा पोलीस डायरेक्ट. पण ते करून आम्ही घुसलेलो आहे स्टेजवरती की नाही नाही, हे आत्ताच घडायला पाहिजे, आपण त्याला तिथे जाऊन भेटायला पाहिजे,
हँडशेक केला तरी खूप आहे आपल्यासाठी आता, पण नो आय शुड डू इट अँड नाव आय शुड डू इट, असं झालेलं आहे खूप वेळा, ते केलेलं आहे खूप छान होतं ते. एस्पेशली ड्युरिंग दिस कोविड टाइम्स आय मी सरस्वती आई भारतरत्न लता मंगेशकर म्हणेन की त्यांची गाणी इतकी वेगळ्या पद्धतीने माझ्या समोर आली आणि लिटरली त्या मला सांगत होत्या असं मला वाटत होतं. आणि त्या गाण्यामागचे प्रत्येक शब्द, त्याच्या त्या शब्दाचा अर्थ, त्या शब्दाची लय, तो शब्द व्यक्त करण्याची त्यांची पद्धत, ती लिलय झालेली आहे का, ती मुद्दाम केलेली आहे, हे सगळी माझ्या मी जेव्हा ते गाणं गात होतो तेव्हा मला त्या गोष्टी दिसायला लागल्या समोर. आणि मी त्या एक्सप्लोर करायला लागलो आणि त्या इतकी मैत्री झाली माझी त्यांच्याशी की परत मी सगळ्यात जास्ती गाणी गायलो आहे सरस्वती आईंची. आणि मला बाळासाहेबांचा फोन आला आणि मला त्यांनी सांगितलं, मला खूप भीती वाटली त्यांचा जेव्हा फोन आला तेव्हा, कारण दॅट फॅमिली इज इंटिमिडेटिंग यु नो. तो एनिवे त्यांनी मला फोन केला आणि मला त्यांनी सांगितलं की देशपांडे तुम्ही माझी गाणी गाता आणि दीदीची पण गाणी गाता, मी पाच पाच सहा सहा वेळा गाणी ऐकतो तुमची. आणि आत्ता मी काल त्यांनी मला घरी बोलवून घेतलो. एनिवे दॅट्स अपार्ट. पण मला त्यांनी सांगितलं की बाळा तू बरोबर रस्त्यावरती आहेस, तुला कळलं आहे तुला काय करायचं आहे, यू अंडरस्टूड व्हॉट यू वॉन्ट टू डू. अँड फॉर मी आय फील दॅट आय एम अ म्युझिशियन, आय एम नॉट जस्ट अ क्लासिकल म्युझिशियन. नो बडी ओन्स दीज 12 नोट्स. ओके, सो मला जेव्हा असं म्हणतात की लाईट मला कळत नाही, मला ते म्युझिकच वाटतं. सो एनिथिंग इज एनिथिंग विच इज देअर टू बी एक्सप्लोर्ड इज क्लासिकल फॉर मी. क्लासिकलला फक्त काय असतं, ज्याला आम्ही हिंदुस्थानी शास्त्रीय क्लासिक म्युझिक म्हणू किंवा दाक्षिणात्य म्हणू, त्याला एक ग्रामर असतात. वरती कसं, वर कसं जायचं, खाली कसं यायचं, थांबायचं कुठे, बस त्याच्यामध्ये संपलं क्लासिकल. त्या पठडीमध्ये, त्या बाउंड्रीजमध्ये तुम्ही ती गोष्ट कशी एक्सप्लोर करू शकता, किती पद्धतीने तुम्ही ते व्यक्त होऊ शकता, दॅट इज क्लासिकल म्युझिक. आणि वेन यू फाइंड दी सिमिलॅरिटीज बिटवीन, फॉर एक्झाम्पल तुम्ही सेमी क्लासिकल म्हणता, ठुमरी म्हणजे तुम्ही ते शब्दच सजवत असताना सुरांनी, तसे ह्या म्युझिक डिरेक्टर्सनी जर ती गाणी करून ठेवलेली आहेत, ते शब्द इतके सुंदर लिहिलेले आहेत, तर ते फक्त त्या पिक्चर करता काय असावे. ते जर माझ्या डोळ्यासमोर ती बंदिश म्हणून येत असेल आणि इट इज आस्किंग मी टू जस्ट बी फ्रेंड्स विथ इट अँड जस्ट टू टॉक अँड जस्ट टू एक्सप्रेस, आय शुडंट आय आय फील आय शूड अँड आय थिंक आय डोंट केअर अबाउट हू एनी वन एल्स थिंक्स अबाउट इट बिकॉज इट इज व्हेरी ऑनेस्ट. अँड आय अगेन आय मेक अ लॉट ऑफ मिस्टेक्स अँड आय बिलीव्ह इन मेकिंग न्यू मिस्टेक्स एव्हरी टाइम अँड आय फील इट्स only human to fall down and get yourself up and then start walking again. And that is what I think jana kharas maza gaana avadta na tane hi gosht kay avadta maza gaanatla tar hi gosht avadte ki mi pan tumcha sarkha jay mi pan khup chuka karto ani mala asa vatta ki tyachatna tumhala shikayla milta ani tyachatna ek gosht kalte Gnaneshwari ki tula kayis yet nahi. Hi gosht jeva tumhala kalte ki you are insignificant. आणि नॉट आउट ऑफ फॉल्स मॉडेस्टी, आउट ऑफ रिअलायझेशन, व्हेन यू अंडरस्टँड की हे खूप मोठं आहे, म्हणजे दिस इज वास्ट. जे मी शिकलो आहे माझ्या आयुष्यामध्ये, जे माझ्या गुरुंनी मला शिकवलेलं आहे, फॉर मी दॅट इज म्युझिक, राईट? बट म्युझिक इज मच बिगर देन दॅट. व्हेन यू लिसन टू दीज पीपल, व्हेन यू कम अक्रॉस समथिंग विच इज नॉट हर्ड ॲट ऑल अँड व्हेन इट हिट्स यू, इट गिव्ज यू अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह, मग तुम्हाला ते चष्मे काढून टाकायला लागतात आणि मग त्याच्याकडे बघायला लागतं आणि देन इट्स काय म्हणत त्याला, अगेन यू हॅव टू लर्न अ सर्टन थिंग्स अँड फरगेट अबाउट दोज थिंग्स व्हाइल यू आर अटेम्प्टिंग दॅट काइंड ऑफ अ सॉन्ग. सो ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात माझ्याशी कोणी मैत्री केली असेल तर ती लताबाई. किती छान. आणि कलेक्टिव्ह मधली खूप गाणी, म्हणजे आय एम शुअर की तुझे जितके फॅन्स आहेत आम्ही सगळी ऐकलेली आहेत आणि त्यातली ऑथेंटिसिटी हीच आहे की कितीतरी वेळा बघताना हे जाणवतं की तू थोडंसं गातोस, मग तू स्वतः सॅटिस्फाईड नसतोस आणि तू हे म्हणतोस की मी पुन्हा एकदा गातो कारण मला पुन्हा एकदा गायचं. आय फील दॅट इज वेर इट इज, कुठेच इट इज नॉट अ परफॉर्मन्स आणि इथे ऑथेंटिसिटी इट कम्स अक्रॉस. त्यामुळे थँक्यू सो मच. एक शेवटचा प्रश्न तुला हा विचारायचा आहे की जसं एखादी व्यक्ती
म्हणजे फॉर एक्झाम्पल मला जर तुझं गाणं आवडतंय तर माझ्या डोक्यात एक इमेज आहे तुझी किंवा मी एक माझ्या इनडिरेक्टली आवडीमुळे एक चौकट बांधून घेते की मला ही व्यक्ती या चौकटीत खूपच आवडते. आता बऱ्याच वेळेला रसिक प्रेक्षक म्हणून रिअलाइज होत नाही की ती चौकट कुठेतरी आपण एक बाउंड्री पण बनवून टाकतो इनडिरेक्टली. जेव्हा एखादा कलाकार ती तोडून काहीतरी वेगळं करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला थोडासा वेळ लागतो त्या गोष्टीला डायजेस्ट करण्यासाठी, कारण आपल्या लेखी दिस इज वेअर दिस आर्टिस्ट प्लेज. तू जेव्हा ऑफकोर्स वसंतराव यांची फिल्म नंतर आली पण अमलताश पहिली शूट झालेली आणि ही फिल्म शूट करताना तुझ्या मनात कुठेही असे प्रश्न यायचे का की प्रेक्षक म्हणून हाऊ आर पीपल गोइंग टू टेक इट? मला जर असं कधी वाटलं असतं ना तर मी ह्या नाटक पण केलं नसतं, मी कधी फिल्म्स पण केल्या नसत्या आणि मी कधी प्लेबॅक पण केलं नसतं, मी कधी लाईट पण घायलो नसतो, मी असं कधी आयुष्यात विचारच नाही केला. मला कायम व्हॉट एव्हर दॅट आय वॉज कन्व्हिन्स्ड अबाउट की हे करून बघूयात, मी असं कधीच म्हणत नाही हे मी करू शकेन. मला असं वाटतं की हे मी लेट मी अप्रोच दिस, लेट मी फाईंड आउट इफ आय एम एबल टू डू इट आणि लेट देन पीपल डिसाईड इफ आय एम डुईंग इट, इफ दे लाईक इट ऑर नॉट, त्यांना हे आवडतंय का नाही हे मी कसं सांगू शकेन. आणि जर एखादी गोष्ट मी खूप मनापासून केली असेल आणि ती जर नाही प्रेक्षकांना आवडली तर हरकत नाही, त्याच्यामध्ये काही वाईट वाटायची गोष्ट नाही आहे, त्यांना पण नाही आणि मला पण नाही. एखादी अशी गोष्ट मी काहीतरी करेन जी त्यांना आवडेल मे बी, पण ह्याचा अर्थ मी जी गोष्ट केली ही मनापासून केली आहे ती तुम्हाला आवडायलाच पाहिजे असं मुळीच नाही. सो मी स्वतःला कधी अशी चौकटीत बांधत नाही आणि मी स्वतःला मी मुद्दामून ह्या चौकटीच्या बाहेर काहीतरी जाऊन करीन असं अशा हेतूने कोणची गोष्ट करते. सो इम्पॉर्टंट, खूपच मजा आली तुम्हा सगळ्यांसोबत गप्पा मारून आणि मी पुन्हा एकदा कुठेतरी त्या फिल्ममध्ये गेली असं मला वाटतंय. लाईक यू सेड की 15 मिनिटांनंतर हिट होणारी फिल्म नंतर इतकी हिट होते की यू कॅन टेक युअर माइंड ऑफ द फिल्म आणि जोपर्यंत तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे व्यक्त होते की तुम्हाला त्या फिल्मबद्दल कसं वाटलं तोपर्यंत इट इज अ व्हेरी हेवी थिंग इन साईड यू, यू कॅन्ट फंक्शन विथ इट राईट. मग तुम्ही लिहा, तुम्ही पेंट करा, तुम्ही त्याच्यावरती डान्स करा, गा, कोणाला वर्बली सांगा, पण यू विल हॅव टू डू समथिंग टू एक्सप्रेस आफ्टर यू वॉच द फिल्म. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या फिल्मसाठी आणि खूप सुंदर अल्बम झालेला आहे. जितक्या लोकांना माहीत नसेल मी सांगू इच्छिते की थीम म्युझिक सुद्धा या फिल्मचं इट्स ऑलरेडी आउट. प्रत्येक ट्रॅकचं नाव खूप सुंदर आहे. मोदक नावाचा एक ट्रॅक आहे, हे तर म्हणजे आय एम लाईक वाव, मला कळलं आणि वॉज लाईक मोदक नावाचा ट्रॅक आहे आणि खूप सुंदर सुंदर नावांनी ट्रॅक्स आहेत आणि त्या ट्रॅक आणि त्या म्युझिकला ऐकल्यानंतर तुम्हाला अजून या फिल्मचा माहोल काय आहे ते लक्षात येईल. जितक्या लोकांनी पाहिली नसेल फिल्म प्लीज ही फिल्म अवश्य बघा. अशा खूप कमी फिल्म्स असतात ज्यांच्याबद्दल फार पर्सनली फील व्हायला लागतो आणि मला असं वाटतं दिस इज दॅट फिल्म फॉर मी फॉर शुअर. त्यामुळे मी जितक्या लोकांना सांगू शकते मी लिटरली आय एम गोइंग, मला असं वाटतं झेंडा घेऊनच मी जायचं बाकी आता रस्त्यावरती, पण प्लीज ही फिल्म बघा. जितके अमराठी लोक आहेत ज्यांना भाषा कळत नाही, मला वाटतच नाही की या फिल्मला समजण्यासाठी तुम्हाला मराठी येणं आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये कम्युनिकेट करत असाल ही फिल्म तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. थिएटर्समध्ये आय एम शुअर रिलीज झाली असेल आत्तापर्यंत, बाय द टाइम दिस व्हिडिओ गोज आउट प्लीज जाऊन ही फिल्म बघा आणि त्याच्याबद्दल जितक्या लोकांना सांगता येईल तितक्या लोकांना सांगा. तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार ही फिल्म बनवल्याबद्दल सगळ्यात आधी. थँक्यू फॉर टेकिंग दॅट चान्स आणि थँक्यू फॉर नॉट गिव्हिंग अप ऑन दॅट आयडिया ऑफ दिस फिल्म. आणि तुमच्या सगळ्यांमुळे आम्हाला एक खूप सुंदर फिल्म अनुभवता येणार आहे विच इज ग्रेट. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.